आताचे आमदार आताचे कोण आहेत मला काय सांग. मी आमदार झाल्यापासून त्यांना आतापर्यंत पाहिलंच नाही. पाच वर्षापूर्वी आले होते तेव्हा काय सांगितलं होतं त्यांनी काय काय करू आमकं करू फलानं करू कशाच काय नाही गरीबाचा फक्त वापर करून घेते दुसरं काय. मंडळी राम राम. आपण आलोय आता कानडगाव या गावामध्ये. या ठिकाणी कांद्याची भली मोठी पोळ आहे आणि इथे काही माता भगिनी कांदा निवडण्याचं काम करत आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. आजी काय चाललंय हे काय कांदे निवडीत कांदे निवडतोय. हा बरं कसा आहे कांद्याला भाव. कांद्याला भाव आहे 3000 रुपये पर्यंत 2500 पर्यंत दुसरं काय. 2500-3000 रुपये बरं काय समाधानी आहे का. समाधानीची. हा बरं आमदारांना ओळखता का तुम्ही. हा ओळखते ना. कोण आमदार आहे तुमचे. कडिले साहेब. कर्डिले साहेब आहे. कर्डिले साहेब माझे आमदार आहे. आताचे आमदार आताचे कोण आहेत मला काय सांगते. आताचे आमदार मला काही सांगता येत नाही. आताचे तुमचे आमदार आहे प्राजक्त तनपुरे. तुम्ही ओळखत नाही त्यांना. नाही. तुमच्या गावात आले कधी कधी. नाही. आजी तुमच्या पाण्याच्या संदर्भात काहीतरी उद्घाटन झालं होतं इकडे. काय झालं होतं सांगा ना नक्की. शरद पवार आले होते उद्घाटन झालं त्यांना मी ओवळलं. बरं पण ते पूर्ण काम कॅमेराकडे बघा ना तुम्ही. कॅमेराकडे पूर्ण काम काय तिने केलं नाही. बरं फक्त कुदळ टाकून गेले परत कामच नाही केलं. बरं मग आता शरद पवारचं इथे एक तुमचे लोकप्रतिनिधी आहे ते शरद पवारच्या पक्षाचे काम करतात त्यांचं नाव प्राजक्त तनपुरे ते परत आले का तुमच्याकडे. नाही. नाही ते पण आले नाही. ते नाही आले. शेवटची भेट कधी दिली होती त्यांनी. शेवटची भेट कधीची दिली. 5 वर्ष झाले तेव्हा. 5 वर्ष झाले तेव्हा शेवटची भेट दिली. हा परत. नाही. परत आलेच नाही. नाही. कुदळ टाकल्याच्या नंतर परत एकदा गेले तर परत फिरून आले. नाही. नाही. बर आता सध्या पाण्याचा प्रश्न कसा आहे गावामध्ये इकडे. बरं आहे. पाणी आहे का तुम्हाला. आहे ना. बर आमदारांना ओळखता का. हो ओळखतो ना. कोण आहे आमदार तुमचे. आमचे आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे. बर तुमच्याकडे आले होते का. नाही आलेच नाही. मी आमदार झाल्यापासून त्यांना आतापर्यंत पाहिलंच नाही. शेवटी कधी आले होते. शेवटी आत्ता इथं कुठं आले होते एक डोंगरात एक आता पाटाचं पाणी आलं आणि त्यावेळेस एक दिवस मी मोबाईलवर पाहिलं त्यांना तिथं आले होते म्हणून तेवढे एकदाच पाहिले. मोबाईलवर पाहिले प्रत्यक्षात. प्रत्यक्षात पाहिलंच नाही. कोणाच्या सुखामध्ये दुःखामध्ये अडीअडचणीला भेट देताना कधी दिसले. नाही दिसलेच नाही. मग कोण तुमच्या अडीअडचणी सुख दुःखात सामोरं तुमच्या अडीअडचणीला किंवा तुमच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी सक्षम माणूस कोण आहे मग तुमच्याकडे. आमच्याकडे आत्तापर्यंत आम्हाला राधाकृष्ण विखे पाटलांनी भरपूर साथ दिली. बरं आणि आता ज्यावेळेला आमचे कर्डिले साहेब आमदार होते त्यावेळेस त्यांनी 2-4 वेळा भेटी देऊन आमच्या शेजारी हीच आमची मुलाखत घेतली. त्यावेळेस आम्ही त्यांना डीपीचा प्रश्न मांडला. त्यावेळेस त्यांना त्यांनी सांगितलं घरात जर बाई माणसाने जर तुम्हाला माळवू जर सांगितलंच नाही तर तुम्ही कसे काय आणणार. म्हणून तुम्ही असं करा का तुमची काय जी अडचण असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही एनी टाईम तुमच्या अडचणीला हजर राहू असं सांगितलं होतं. पण ते परत आता ते विलक्षण झालं ते पडले त्याच्यामुळं मग पुन्हा त्यांची आमची भेट होणं थोडं अशक्य झालं. तुम्ही एक शेतकरी म्हणून हो ठीक आहे हे प्रश्न सगळे पाहताय. काय वाटतं तुम्हाला 2.5 वर्ष प्राजक्त तनपुरे मंत्री होते हो ठीक आणि त्यानंतर पुढच्या 2.5 वर्ष ते आमदार पण आहे म्हणजे 5 वर्षाची आमदारकीची टर्म त्यांनी पूर्ण केली. हो हो ठीक. कर्डिले साहेब माझे आमदार आहे. हो. दोघांमध्ये उजवा नेता कोणता वाटतो तुम्हाला. आम्हाला शिवाजीराव कर्डिले एकदम असे म्हणजे कर्तबगार आणि त्यांची भूमिका अशी आहे की त्यांनी पहिल्यांदा आमदार झाली म्हणजे त्यांच्या आमदारकीच्या सत्तेच्या काळात असं काम केलं का बा कुठंही जरी गेले तरी त्या गावात त्यांचा
असं मंदिराला तिने साथ केली, मंदिराला स्लॅब दिली, सगळं सगळं असं म्हणजे एकदम चांगल्या विचाराच्या माणसानं. आणि आपण सर्वसाधारण सगळ्या गोष्टीनं आपल्याला जो नेता निवडायचा ना, हिची पूर्णपणे खाल्ल्या तारापासून तर वरल्या तारापर्यंत हा माणूस कसा असेल, हा लोकांचे काय कामं करेल, याचा हेतू काय, याची दृष्टी काय, हा दूरदृष्टीचा आहे का बा, असं सगळे विचार करून आम्हाला कर्डिले साहेबच एकदम असे व्यवस्थित वाटत आहेत. दादा, निळवंडेच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? आता निळवंडेच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात मी असं सांगेन, ते तुम्हाला कसं फायदा झाला आणि काय काय झालं त्याचं जरा सविस्तर. हो हो, मी पहिल्यापासून सांगतो. परिस्थिती अशी साहेब, शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी कानडगावात येऊन निळवंडे धरणाचं उद्घाटन केलं आणि डिंबा धरणाचं उद्घाटन केलं. तर डिंबा धरणाचं कमीत कमी 20 वर्षात आणि उजनीला पाणी गेलं खालती पूर्णपणे त्या पाटाच्या क्षमतेला. आमच्या धरणाला काय झालं आणि काय नाही, पुन्हा ज्यांनी उद्घाटन केलं ते इथं आले तर नाहीच. पण कोणी उद्घाटन केलं? शरद पवार साहेबांनी उद्घाटन केलं, त्यांनी परत तो विषय घेतला नाही. परिस्थिती अशी झाली, आमचे लोक इतके दिनासारखे पाण्यासाठी वणवण करणारे माणसं आहेत, त्या निळवंड्याच्या पाटाचं उद्घाटन झालं तेव्हापासून आम्ही 30 वर्ष शरद पवार साहेबांना मतं दिली. पण शरद पवार साहेबांनी इकडं ढुकून पाहिलं नाही, आले नाही, गेले नाही. पुढं परिस्थिती अशी झाली का आमच्या जमिनीला पुनर्वसन लागलं. पुनर्वसन लागल्यामुळं आमच्या जमिनी आम्हाला विकता नाही आल्या, मुलांचे शिक्षण करता नाही आले. आणि आमच्या निळवंड्याच्या हक्काच्या जे स्लॅब खाली ज्या आमच्या जमिनी गुंतल्या त्या स्लॅबचं पाणी आम्हाला मिळालंच नाही. आम्ही 30 वर्ष वाट पाहिली, पाणीचं मिळालंच नाही. मग आता आमदार कोण आहे तुमचे? आता आमदार आहे ना प्रजक्त दादा. मग ते आता येतात का तुमच्याकडं? नाही ना, आम्हाला पाहिलं सुद्धा भेटत नाही ते कशी. नाही, कधीपासून आले नाही तुमच्याकडं? बरेच दिवसापासून आले नाही, येतात म्हणते पण आम्हाला माहित नाही होत. बर, पाटाचे पाणी येण्यापूर्वी परिस्थिती कशी होती तुमच्याकडे? लाईन निकट होती, बिकट. बर, आता पाटाला पाणी आल्यापासून बरी झाली, दोनदा पाणी सोडलं, आता परत सोडतीन मग बरी झाली. बरी झाली. आमदारांना ओळखता का? हो. बर, कोण आहे आमदार? प्रजक्त दादा. प्रजक्त दादा, तुमच्या परिसरामध्ये आले कधी कधी? येतात ना, भाषण करते. भाषण करतात? काम काम पण चांगले करतात. काम करतात की नुसते भाषणच करतात? नाही, येतात ना ते, आपण जर गेलो तर त्या घरच्या सारखं बोलत. बर, आपण सांगितलेले काम करतात ना अडचणीचे. बर, तुमच्या काही अडीअडचणी सोडवल्या का? सोडवलेले. बर बर, ठीक. आणि कर्डिले साहेबांनी? त्यांनी पण. त्यांना ओळखता का तुम्ही? हा, आम्ही त्यांच्या घरी पण जायचो. बर, घरी जातात. मग तुम्हाला दोन्ही नेत्यामध्ये, तनपुरे साहेब आणि कर्डिले साहेबांमध्ये उजवा नेता कोणता वाटतो? तनपुरी. तनपुरी वेजू वाटतात. बर, काय कारण? आमच्या असं येणं जाणं असं. तुमच्या गावाजवळचे म्हणून उजवे वाटतात काय? बर बर बर, दुसरं नाही काही. दुसरं काही नाही, आणि यांचं गाव दूर आहे म्हणून तुम्हाला तेवढं जवळचे वाटत नाही. बर, म्हणजे आम्ही कधी तिथे जाऊ शकत नाही ना नगरला, इथं असं पटकन जातो आड अडचण आली तर. असं आमदारांना ओळखता का? हो. कोण आहे आमदार तुमचे? आमदार कर्डिले साहेब. कर्डिले साहेब, तुमचे आमदार तनपुरे. तनपुरे आहेत. बर, तुमच्याकडे येतात कधी कधी? हो येतात, तसं कार्यक्रम वगैरे असले तर येतात. येतात. त्यांचे काही विकास काम या प्रभागामध्ये आहेत ना? आहेत का? हो. एखादं सांगता येईल? त्यांनी इकडं म्हणजे आता पक्ष, त्यांच्या पक्षाच्या मार्फत कामं केलेत त्यांनी, लाईटचे वगैरे, रस्त्याचे. कर्डिले आणि तनपुरे या दोन्ही नेत्यांमध्ये उज्ज्वल नेता कोणता वाटतो? तसे दोन्ही पण चांगलेच आहे तसं नाही सांगू शकत. पण 10 पैकी जर गुण द्यायचे ठरले तर तुम्ही कोणाला जास्त द्याल? आम्ही 50-50 करणार. 50-50 करणार? तुमच्या मनात कोणीतरी असेल ना? नाही, जे आपले काम चांगलं करेल ना, आपल्या गावाचा विकास जे करेल आपण त्यांच्याशी सहमत राहू ना. ओके, 50-50. गावाचा विकास आतापर्यंत कुणी चांगला केलाय? मागच्या 10 वर्षात झालं की या 5 वर्षात झालंय? नाही, गावचा विकास आमचा चांगलाच आहे, चालूच आहे. चालूच आहे. तरी कुणी केलाय मग, कुणाच्या कार्यकाळात झाले? मागच्या 10 वर्षाच्या की या 5 वर्षाच्या? या 5 वर्षाच्या. या 5 वर्षाच्या काळामध्ये? हो. अच्छा, म्हणजे तुमचा कौल तनपुरे साहेबांकडे असणार? नाही, तसं एवढं पण काय नाही, म्हणजे आमच्याकडे भरपूर काम त्या पिढीमध्ये, म्हणजे पहिल्या 10 वर्षात पण काम झालं, ह्या 5 वर्षात पण काम चांगलं झालं. चांगलं झालंय. आपण ताहराबाद मध्ये आहोत आणि मला सांगा, आमदारांना ओळखता का तुम्ही? ओळखतो ना. कोण आहे तुमचे आमदार? तनपुरे.
बर तनपुरे साहेब येतं का तुमच्या गावामध्ये काय आहे म्हटलं तर नाही आठवत भाई येतात म्हणून आठवत नाही शेवटी कधी आले होते ते येतात मतदानाच्या टायमाला मतदानाच्या टायमाला मध्ये नाही येत त्यांनी काही विकास काम या प्रभागामध्ये केलेले काहीच नाही इकडे काहीच काम नाही केले नाही नाही बर हा आणि मग तुमच्या मनातला आमदार कोण आहे आता सध्या आता सध्या कर्डिले साहेब कर्डिले साहेब पण आता कर्डिले साहेबांचं गाव आणि तुमचं गाव खूप दूर आहे असं का वाटतंय तुम्हाला इथे इथे तर तनपुरे साहेबांचं गाव जवळ आहे तुमच्यापासून त्यांनी लय काम केले ना आमचे मग काय वाटतं तुम्हाला कोण आमदार व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे कर्डिले साहेब कर्डिले साहेब तनपुरे का नको ते कामच नाही करतील तेव्हा काय कधी सुखा दुखात भाग घेवत नाही काय अपेक्षा होते तनपुरेंकडून मग स्वतः पण नाही केलं ते नाही तर काय मग अपेक्षा दाखवते त्या मतदानापर्यंत परत विचारू ना पाहते नाही काहीच नाही काहीच नाही पाच वर्षापूर्वी आले होते तेव्हा काय सांगितलं होतं त्यांनी काय काय करू आमका करू फलाना करू कशाच काय नाही गरीबाचा फक्त वापर करून घेते दुसरं काय पाच वर्षापूर्वी आले होते तेव्हा काय सांगितलं होतं त्यांनी काय काय करू आमका करू फलाना करू कशाच काय नाही गरीबाचा फक्त वापर करून घेते दुसरं काय गरीबाचा वापर कशासाठी मग हे मतदानासाठी मग आमचे लोक त्यांच्या मागात पळते ना निम्मे लोक इकडं निम्मे लोक तिकडं तुमच्या देवाचं काम करू देऊ तुमच्या काय करू आता आम्हाला 7 लाखाचा हनुमत बाबाचं काम आहे पण व्हायना ना आता आता कुठून देते ती भुईमुख खुरपणीचं काम सुरू आहे आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया ताई नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सुनीता रमेश भाजकर सुनीता रमेश भाजकर बर गाव गुटुंबे आखाडा आमदारांना ओळखता का तुम्ही हो बर काय नाव तुमच्या आमदाराचं माननीय कर्डिले साहेब कर्डिले साहेब तुमचे आमदार तर प्राजक्त तनपुरे आहेत असं कोण म्हटलं नाही सगळेच म्हणताय तुमचे आमदार प्राजक्त तनपुरे कर्डिले दादाच कर्डिले दादाच तुमचे आमदार आहे बर तुमचं काय मत आहे आता आता तुमचं म्हणणं आहे की आमदार कर्डिले दादा आहे पण तसं हे तुमच्या मनातील भावना आहे परंतु वस्तुस्थिती आता सध्या अशी आहे की प्राजक्त तनपुरे सध्या तुमच्या विधानसभेचे आमदार आहेत राहुरी विधानसभेचे म्हणजे प्राजक्त तनपुरेंना तुम्ही ओळखता का ओळखतो पण आम्हाला कधी काही हे नाही त्यांचं अनुभव नाही काही असं काहीच अनुभव नाही तुमच्या काही सुख दुःखात सहभागी नाही कुठेच नाही बापरे आतापर्यंत कधी आले पण नाही नाही बर तुम्ही त्यांच्याकडे काही काम घेऊन गेले होते का तुमच्या आडी अडचणी घेऊन नाही काहीच घेऊन नाही गेला पण तुम्ही घेऊनच नाही गेले तर तुम्हाला कसं कळालं ते आम्ही जातच नाही ना कधी काही आमच्या पर्यंत काही आलंच नाही त्याच्यामुळे आम्ही कशाला जायचं तिकडे असंही ना बर बर आमच्यासाठी काही नाही केलेलं नाही मध्यंतरी त्यांनी एक कार्यक्रम घेतला त्यावेळेस तुम्हाला निमंत्रण दिलं होतं असं आम्हाला हो दिलं होतं ना पैठणी साड्या वाटू म्हणी आणि तिथं गेलो काहीच नाही तिथं गेल्यावर काहीच नाही दिलं देवीचे फोटो दिले फक्त काय देवीचे फोटो आणि एक एक पीस होता वटी भरण बर आणि काय म्हटले होते पैठणी साड्या आहे म्हणे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना घेऊन सर्वांना तसंच सांगितलं की पैठणी साड्या आहेत म्हणून बाकी काही नाही नाही आमचं असं म्हणणं झालं एवढे मोठे त्यांनी कार्यक्रम केला एवढा मोठा कार्यक्रम ठेवला त्यांनी मग त्यांचं आमचं काय म्हणणं होतं का तुम्ही कार्यक्रम व्यवस्थित ठेवा तिथं नियोजन व्यवस्थित करा आमच्या बरेचसे लोक आले तर त्यांना खाली बसावं लागलं काहींना काहींना उभाच राहावं लागलं स्टेज छोटा ठेवला मग काही असं नुसतं संख्या दाखवायसाठीच केलं होतं कार्यक्रम का हा आम्ही आश्वासन दाखवले फक्त जेवण व्यवस्थित नव्हतं साड्याचे आश्वासन दाखवले फक्त ग्रुप जमा करून नेला त्यांनी महिलांचा मग आता साड्याचे आश्वासन महिला जाणारच ना आता कुणी पण तेच ठरलं ना असंच आहे ना जेवण व्यवस्थित जेवण जेवायला दिलं आपण जर काही मागायला गेलो तर ते म्हणायचे नाही नाही आम्हाला ते तिकडं घोडे लावतात आम्हाला ते बोलतात मग कशासाठी जेवण दिलं तुम्ही कशाला जेवण ठेवलं खुर्च्यांची भांडावांडी कोण खुर्च्या ओढतंय तर कोण काय कुणी खुर्च्या द्यायना कुणी टेम्पो मध्ये खुर्च्या तर कुणी कुठं खुर्च्या घेऊन पळतय आम्हाला तर कुठं जागा नाही आम्ही जमिनीवर बसलो जायना जमिनीवर बसलो आम्हाला त्याच्यापेक्षा काही नाही पण मग एवढं हे करायची हे नव्हतं ना आश्वासन द्यायची येस नाही त्यांना म्हणा आम्हाला म्हणजे कार्यक्रम करायचा तर फक्त आम्हाला आम्ही जे काम करतोय ना शेतकरी त्यांना पगार वाढ जास्त करा महागाई कमी करा महागाई कमी करा तुम्ही 1500 देताय ते तर चांगलंच पण त्यात महागाई कमी करा नमस्कार दे नमस्कार काय नाव तुमचं रेणुका संदीप सुसे राहणार कोणतं गाव गुटुंबे आखाडा राहुरी गुटुंबे आखाडा राहुरी आमदारांना ओळखता का हो कोण आहे तुमचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे
हो का काय किती काम वगैरे कसे सध्या त्यांची त्यांचे कामाचं काहीच नियोजन नाही आम्हाला फक्त आम्हाला करडले साहेबांनी केलेले काम ते माहिती करडले साहेब सुजय दादा विखे बरं त्यांनी केलेले भरपूर काम पण आता त्यांचे गाव तर तुमच्यापासून खूप दूर आहे सुजय दादाचं गाव दूर आहे करडले साहेबांचं सुद्धा दूर आहे तुमच्यापासून जवळ गाव आहे ना इथं तनपुरे साहेबांचं जवळ आहे पण ते आमच्या भेटीला येतात ना इथपर्यंत लांब असले तरी लांब असले तरी जवळ भेटीला येतात हो येतात आमच्या काही समस्या असल्या तर विचारतात येऊन बरं आमच्या जागेसाठी पण करडिले साहेब आले होते विचारलं त्यांनी बोलले तुमच्या नावावर करून देऊ बोलले होते करडिले साहेब हो तनपुरे साहेबांबद्दल काय वाटतं तनपुरे साहेबांचा आमचा काही म्हणजे एवढा संबंधच येणार नाही कारण ते कधी आमच्यापर्यंत आले नाही आमच्या संग बोलले नाही कधी तुमच्या सुख दुःखात सहभागी होतात काय नाही नाही कधीच नाही मग कोण होत करडिले साहेब करडिले साहेब दादा विखे करडिले साहेब आणि सुजय दादा हो